नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज श्रावण महिन्यातील सर्वात मोठा मंगळवार आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आपण श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रते पारायणे करतो सत्यनारायण करतो मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याचबरोबर हनुमानजींना देखील मंगळवार समर्पित आहे त्यामुळे आपल्याला आज हनुमानजींच्या सर्वसेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत ज्यांनी अजून हनुमानजींच्या सेवा केल्या नसतील तर ते आज संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात तर आज आपल्याला असा एक उपाय करायचा आहे की आपल्याला संध्याकाळी आज कापराबरोबर एक वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपल्या सर्व इडापिडा नष्ट होतील आपल्या घराला लागलेले जे सर्व काही दोष असतील तर ते दोष निघून जातील आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे सर्वात आधी आपल्याला आजच्या दिवसामध्ये हनुमानजींची सेवा करायची आहे ज्यांनी केली नसेल तर त्यांनी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन तिथे हनुमानजींना रुईच्या पानांची किंवा पिंपळाच्या पानांची माळ घालावी त्याचबरोबर त्यांची सेवा करावी त्यांना पाणी अर्पण करावे नारळ अर्पण करावे त्यानंतर मंदिरामध्ये बसून हनुमान चालिसेचे पठण देखील तुम्ही करू शकता जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जपदेखील तुम्ही करू शकता तर आज दिवसभरामध्ये तुम्ही हनुमानजींच्या जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर कधी करायचा आहे आपण जेव्हा दिवे लावतो त्यावेळेस साडेसहा ते साडेसात वाजता या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हनुमानजींना संकटमोचन बजरंगबली असे म्हणतात सर्व देवतांमध्ये सर्वात शक्तिवान बलवान असे हनुमंतांना मानले जाते जो भक्त मंगळवारी शनिवारी हनुमानच्या सेवा करतो त्यांना दर मंगळवारी शनिवारी नारळ फुले अर्पण करत असतो त्यांना शेंदूर लावत असतो तर अशा भक्तांवर हनुमानजींचा आशीर्वाद राहतो त्यांना हनुमानजी प्रसन्न होत असतात त्यामुळे आपल्याला हनुमानजींकडून आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय आपल्याला काय करायचा आहे ते पाहून घेऊया तर उपाय करण्यासाठी आपल्याला सात काळी मिरी लागणार आहे येथे काळी मिरी स्वच्छ चांगली घ्यायचे आहेत खराब झालेले किडलेले काळी मिरी घ्यायची नाही आणि सात आपल्याला कापराच्या वड्या लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे तर उपाय करण्याआधी काय करायचं आहे आपण जेव्हा दिवे लावतो तर त्याच्या आधी आपल्याला एक देवासमोर एक पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंतरायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हनुमानजींचा फोटो ठेवायचा आहे आपल्याला त्या फोटोची विधिवत पूजा करायची आहे हळद कुंकू शेंदूर अक्षता फुले व्हायचं आहे त्यानंतर हनुमानच्या फोटोला आपल्याला फोटोजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर आपल्याला कणकेचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही डबल वाद घालून तूप घालून हा दिवा लावायचा आहे जर कणकेचा दिवा करणं जमलं नाही तर तुम्ही साधा दिवा लावला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची वा वा आहे प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही जी कापूर जाळण्याचं जे जी वाटी असते प्लेट असते तर ती देखील घेऊ शकता त्यामध्ये घेतलेल्या सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यामध्ये सात काळी मिरी टाकायची आहे आणि दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि ही जी वाटी आहे तर ती आपल्या घरातील सर्व भिंतींना याचा टच करायचा आहे स्पर्श करायचा आहे घरामध्ये तुमच्या प्रत्येक व्यक्ती असतील तर त्यांच्यावरून देखील आपल्याला ही वाटी उतरून टाकायची आहे तर त्यानंतर आपल्याला आपण ज्या ठिकाणी हनुमानजीची पूजा केलेली आहे फोटो मांडलेला आहे तर तेथे येऊन आपल्याला बसायचं आहे आणि वाटीमधील कापूर तूप आणि आपण ज्या घेतलेल्या काळी मिरी आहेत तर त्या आपल्याला पेटून द्यायच्या आहेत पे त्यानंतर आपल्याला पेटून दिल्यानंतर आपल्याला सात वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि आपल्याला आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा आपल्याला हनुमानजींकडे बोलून दाखवायच्या आहेत त्यांना अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद मागायचा आहे त्याचबरोबर आपल्या ज्या काही अडचणी दोषबाधा हिडापिडा असतील तर त्या सर्व दूर कर असं आव्हान आपल्याला हनुमानजींना करायचं आहे हनुमानजी हे खूप बलवान सामर्थ्यवान आहेत त्याचबरोबर ते संकटमोचन देखील आहेत आपल्या भक्तांच्या सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या ऐकत असतात जो भगवान सेवा करतो तर त्याच्या सर्व अडचणी हनुमानजी पूर्ण करत असतात ज्यावेळी आपण ही जी, जी कापराची वाटी आपल्या घरातील भिंतींना टच करत असतो तेव्हा आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण हे जे कापूर पेटून दिला आहे तर तो जळत असताना देखील आपल्याला हनुमान चालिसीचं पठण चा करायचं आहे सात वेळा जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा आज संध्याकाळी करायची आहे अशा प्रकारे तुम्ही कापूर मिळे मिरे आणि तूप जाळल्यामुळे नक्कीच नकारात्मक ज्या काही तुमच्या घरातील गोष्टी आहेत तर त्या सर्व दूर होऊन सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये पसरेल आणि जी काही घरामध्ये ते दोष असतील जी काही दोषबाधा असतील तर ती सर्व दूर होईल ज्या काही सर्व अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील तुमच्या मुलांची प्रगती होईल घराची प्रगती होईल पतीची प्रगती होईल सर्व इटापिडा दूर होईल तर प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे दुसऱ्या दिवशी आपण हे जे हनुमानजीचा फोटो आहे तर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे तर अशा प्रकारे आज आपल्याला कापराबरोबर संध्याकाळी या दोन वस्तू जाळायच्या आहेत त्यामुळे सर्व अडचणी दोष बाधा इडापिडा दूर होतील आणि श्रीमंत होण्याची इच्छा आपली रातोरात पूर्ण होईल हनुमानजींचा देखील आपल्याला आशीर्वाद भेटेल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सीमास कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ